नमस्कार, सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कधीकधी चालताना, पळताना, व्यायाम करताना किंवा पायऱ्या चढ उतार करताना अचानक पाय मुरगळतो, लचकतो, त्यावेळी आपल्याला खूप वेदना होतात, पायाला सूज येते. काही वेळेला वॉर्मअप न करता व्यायाम केला तरी कधीकधी लचक भरते. मनगट किंवा पायाचा सांधा मुरगळला तर स्नायू ताणल्या जातात आणि त्या मुरगळलेल्या पायाला सूज येते आणि खूप वेदना होतात. थोडं जरी चाललं किंवा जिने चढ उतार केल्यामुळे पाय दुखू लागतो. कधीकधी गुडघ्याला मार बसतो तर गुडघ्याचंही दुखणं वाढतं त्याच्यामुळं. मुरगळलेला पाय, सूज यासाठी अगदी सोपा घरगुती उपाय करायचा आहे आपल्याला. तर माझ्याकडं अशी एक पिशवी आहे ज्याच्यामध्ये बर्फ घालून आपल्याला शेक घेता येतो. हॉटेलबाहेर एक स्टॉल होता, तिथून आणलेला होता. तर याच्यामध्ये बर्फही खूप मावतं आणि व्यवस्थित त्याला झाकण आहे आणि त्याच्यातील पाणी अजिबात बाहेर येत नाही, त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं शेक घेता येतो. हे नसेल तर तुम्ही एखादा स्टीलचा डबा घेऊ शकता किंवा कापडामध्येही बर्फ गुंडाळून ते तुम्ही घेऊ शकता. आपल्याला असं बर्फ घालून हे तयार करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला आणि एक लेप तयार करायचा आहे. तुमच्याकडं जे तेल अवेलेबल असेल, तिळाचं तेल, खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल, ते तुम्ही एक चमचा घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आंबे हळद असेल तर आंबे हळद घेऊ शकता किंवा साधं हळद जे आपण किचनमध्ये वापरतो तेही चालेल. तर ते घालून आपल्याला छान मिक्स करून रेडी ठेवायचं आहे. तरी गरम पाण्याची पिशवी आहे, अगदी छोटी आहे, तळ हातावर मावेल इतकी छोटी आहे. याच्याने आपल्याला गुडघा किंवा पाय खूप छान पद्धतीनं शेक घेता येतं. तर पायाला अगोदर आपल्याला लेप लावून घ्यायचा आहे आणि अलगद हाताने थोडं मसाज करायचं आहे. हळद अँटीसेप्टिक असल्यामुळे थोडं आपलं दुखणं कमी होतं आणि हळदीचा लेप लावल्यानंतर सूजही कमी होण्यास मदत होते. तर हा लेप लावायचा आहे आणि त्याच्यानंतर बर्फाने आपल्याला शेकायचं आहे. बर्फामुळं सुरुवातीला थोड्या वेदना होतात पण हळूहळू ती जागा सुन्न होते, बधीर होते, त्याच्यामुळं दुखणं एकदम कमी होऊन जातं. तर जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला बर्फाने शेकायचं आहे आणि त्याच्यानंतर अल्टरनेट आपल्याला गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं आहे. तर हे दोन्ही आपल्याला जवळजवळ दिवसातून 3 ते 4 वेळेला अशी प्रोसिजर करायची आहे. या उपायाने खरोखर 2 ते 3 दिवसात खूप आराम पडतो. झोपताना आपल्याला पायाखाली उशी घेऊन झोपायचं आहे ज्याच्यामुळं पायाला धक्का लागणार नाही आणि जर शक्य असेल तर जास्तीत जास्त आपल्याला आराम करायचा आहे. गरज असेल तरच फिरायचं आहे. असा उपाय तुम्ही नक्की करून बघा, खूप आराम पडतो. रात्री झोपताना गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्येही तुम्ही पाय बुडवून बसू शकता, याच्यामुळेही तुम्हाला आराम वाटेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्ते, टेक केअर.